भात पिकावरील तपकिरी तुडतुडे, ब्राउन प्लांट हॉपर, तांदूळ, भात किंवा धान संपूर्ण जगात आहारातील मूलभूत अन्नाचा मुख्य आधार। खरच भाताशिवाय आहार हा अपूर्णच आहे। म्हणूनच भात शेतीला नुकसान पोहोचवणाऱ्या प्रत्येक किडीपासून शेतीचं संरक्षण करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। जसे की भातामध्ये आढळणाऱ्या तपकिरी रंगांच्या तुडतुड्यांचं जर वेळीच नियंत्रण केलं नाही तर पूर्ण पीक नष्ट होण्याचा धोका अधिक असतो। चला तर मग या तपकिरी तुडतुड्यांबद्दल जरा तपशीलवार माहिती घेऊयात। सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात तुडतुड्यांमुळे पिकास होणाऱ्या नुकसानीचे प्रकार। तुडतुड्यांचे प्रौढ व पिल्ले सातत्यानं शेतातील पाण्याच्या पातळीच्या वर असणाऱ्या रोपांच्या खोडातून अन्नरस शोषून घेतात, त्यामुळं रोपे पिवळसर होऊन कोरडी पडायला सुरुवात होते। प्रादुर्भाव हा भात शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरू होतो आणि शेत जळाल्यासारखं दिसतं। यालाच हॉपर बर्न असं म्हणतात। तुडतुडे ग्रासी स्टंट आणि उकटा स्टंट सारख्या रोगाचा प्रसार करण्यासाठी वाहक म्हणूनही काम करतात, त्यामुळं भातशेतीचं उत्पादन 20-30% कमी होण्याचा धोका निर्माण होतो। प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुढील गोष्टी त्वरित अंमलात आणल्या पाहिजेत, जे आपण विस्तारानं पाहूया। लागवड करताना विशेष काळजी घ्यावी। रोपांची लावणी दाट न करता ठराविक अंतरावरच योग्य रीतीनं करावी। उभ्या पिकात तुडतुड्यांचा उद्रेक होताच सर्वप्रथम आपल्या शेतातून 3-4 दिवसांसाठी पाण्याचा निचरा करावा। यानंतरची महत्वाची पायरी आहे ती कीटकनाशकांच्या वापराची। परंतु कीटकनाशकांचा वापर करण्याआधी आपल्याला शेतातून पूर्णपणे पाण्याचा निचरा करणे बंधनकारक आहे। त्यानंतरच फवारणी करावी। फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल अशा रीतीनं करावी। वाजवी प्रमाणातच युरिया म्हणजे नत्र खताचा वापर करावा। नेहमी लागण होणाऱ्या शेतात अधिक युरियाच्या वापरामुळं पिकात हिरवेपणा जास्त येतो, परिणामी किडे अधिक आकर्षित होतात। तपकिरी तुडतुडे शेतातील तणांवरच आपले जीवनचक्र पूर्ण करतात, त्यामुळं शेतात बांधावर आणि आसपासच्या रिकाम्या जागांमध्ये तणांची वाढ होऊ देऊ नका। प्रत्येक जुडात 5-10 तुडतुडे आढळल्यास रासायनिक नियंत्रणांचा त्वरित अवलंब करा। कीड नियंत्रणासाठी बुप्रोफाझिन 15% आणि एसिफेट 35% WP 500 ग्रॅम किंवा 200 लिटर पाण्यासोबत मिश्रण करून प्रति एकरी दराने शेतात फवारावे, अथवा एमिडोक्लोप्रिड 17.8% SL चे 50 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर पिकांवर फवारावे। आता लक्षात राहील ना, तपकिरी तुडतुड्यांचा नायनाट देईल भात पिकाची भरभराट। नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी क्रिश ई मोबाईल ॲप आजच डाउनलोड आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। फसल से जुड़ी अधिक जानकारी के लिए क्रिश ई ऐप को इंस्टॉल करें और हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें।